ओबीसीडी जास्त ओवरवेट झालं, आपलं वजन जास्ती झालं, त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये पेशी टिश्यू असेल त्याचं फॅट फॉर्मेशन होते, त्याच्यानी जे टिश्यूवर असते इन्सुलिन प्रोडक्शन जास्त करतो, जे फॅट क्रिएट झालं आपल्या बॉडीमध्ये तो इन्सुलिन जास्त क्रिएट करते, त्याच्यामुळे एक कॉज आहे का आपला डायबिटीस होण्यासाठी. एजमध्ये जे अबोव 45-60 पर्यंत जाते त्यांना मोठे चान्सेस राहते डायबिटीस होण्याचे. स्ट्रेस आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस टाईपचे हॉर्मोन सिक्रेट होते, हॉर्मोन सिक्रेट झाले ते एक म्हणजे तो हॉर्मोन जो आहे प्रोड्युसिंग करते अँटीबॉडी, त्याच्यामुळे एक कॉज आहे त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस होण्याचे. डिफरंट डिफरंट टाईपचे बॉडीमध्ये हॉर्मोन सिक्रेट होते, त्याच्यामुळे पण प्रेस होते, जसं हायपरटेन्शन आहे, आपला बीपी वाढली त्याच्यामुळे पण आपल्याला छातीचे कार्डियकचे प्रॉब्लेम होते, जसे स्ट्रोक झाला, कार्डिओवास्क्युलर ॲक्सिडेंट हे झाला, म्हणजे हार्टमध्ये ब्लॉकेज होते, त्याच्यामुळे पण एक कॉज आहे डायबिटीस. नंतर हाय ब्लड प्रेशर जो तुमचा बीपीचा पेशंट असतो त्याच्यामध्ये जे ब्लड प्रेशर राहते, आपल्या बॉडीमध्ये ब्लड ते असतात, त्याच्यामध्ये निघत त्याची जे वॉल राहते ते एकदम नॅरो होऊन जाते, कमी होऊन जातात, त्याच्यामुळे जसा स्ट्रोक झाला, अजून कार्डियक जे झाले एम आय झालं, कोरोना आर्टरी डिलीज झालं, तसे नवीन पेशी झाले त्याच्यामध्ये आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेज होते, जसं आपण त्याच्यामध्ये एनजीओग्राफी फाईंड आउट करत आहोत, त्याच्यामध्ये पण आपला एक कॉज आहे डायबिटीस. त्याच्यामध्ये आपल्याला जर आपल्याला कसं माहिती पडेल की आपल्याला डायबिटीस असते, त्याच्यामध्ये जास्त आपल्याला भूक लागते, जास्त आपल्याला भूक लागते, नेहमी नाही का रोज जास्त आत कमी करतात, जर आपल्याला डायबिटीसचे खाण्याचं आढळून येतात जास्त आपल्याला भूक लागतं. जर आपल्याला कुठं जर ॲक्सिडंट झाला काही झाला तर आपल्याला एखादी जखम होते हे लवकर गेले लवकर रिकवर तर एक पण फायनल सिम्प्टम डायबिटीस जसं आपल्या आता पाच वेळा आलं तर काय होते तो पण एक त्याचा फायनल सिम्प्टम आहे डायबिटीस. त्याच्यामुळे आपलं ते ब्लड प्रेशर डिस्टर्ब होतो, तो एक त्याचा फायनल सिम्प्टम आहे. आता आपण त्या पेशंटला कोणतं डायबिटीस चेक कोणतं द्यायला पाहिजे, आपण पेशंटला फ्रूट आणि व्हेजी देतो, फळे आणि पालेभाज्या कोणते द्यायचे आणि कोणते द्यायचे द्यायचे, त्यांना आपण ग्रीन फ्रूट म्हणजे फ्रेश फ्रूट देऊ शकतो, कारण फ्रेश फ्रूट तसे ग्रीन लिफी व्हेजिटेबल झाले, त्याच्यामध्ये आपण जसे त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन भेटतात, फायबर मिनरल वगैरे असे ते भेटतात, आपल्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे, हिरवे पालेभाज्या राहतात, ते आपण त्या पेशंटला देऊ शकतो. फ्रूट ज्यूस ड्रिंक जसे आपण बनाना वगैरे झालं, ॲपल झाले, याच्यामध्ये जास्त शुगर राहते, त्या पेशंटला आपण त्याचं आपण ज्यूस वगैरे नाही देऊ शकत, कारण त्याच्यामध्ये हाय शुगर प्रमाण राहते, तसंच आपल्या पेशंटला डायबिटीस आहे, त्या पेशंटला नाही जायचं, अवॉइड करायचं. बेकरी प्रोडक्ट आहे ना, बेकरी प्रोडक्ट ते आपण त्यांना दिलं नाही पाहिजे, जसे लो फॅट जसं त्याच्यामध्ये लो फॅट असे पदार्थ त्यांना दिलं पाहिजे, जसं व्हिटॅमिन झाला प्रोटीन झाला हे त्यांना जास्त द्यायला पाहिजे, जसं ते त्याच्यामध्ये काय होते जे फॅट फॉर्मेशन असते जास्त कमी होते, त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीन द्यावं लागते, त्याला प्रोटीन आपण काही पालेभाज्या खातो, हिरो पालेभाज्या वगैरे काही खातो त्याच्यामधून आपल्याला ते मिळते. जे आपण कडधान्य म्हणतो ना ते कडधान्य वगैरे त्यांना खाली द्यायचं.
ज्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये जास्त शुगर राहतो, असे आपण काही खात नाही. जसं फळे वगैरे राहतो ना, ते थोडंसं आपण लिमिटमध्ये खातो. तर आपण जसं हे जे राहते जसं बनाना वगैरे झालं, केळं वगैरे झालं ना, की त्यापेक्षा नाही जायचं. मला आवडतं. थँक्यू.